मराठी वॉइस सादर करीत आहे एक भयकथा। मध्यरात्रीची वेळ, नीरव शांततेचा अंमल वातावरणावर चढलेला, गडद होत चाललेला काळोख। अचानक एका घरावर जोर जोरात दगड पडू लागले। त्या आवाजानं आत झोपलेला तो खडबडून जागा झाला। त्याची बायको किंजाळतच उठली। गडबडीनं लाईट लावून दोघे जण घराबाहेर आले। बाहेर कोणीच दिसत नव्हतं। दोघांनाही दरदरून घाम फुटलेला। मोठमोठ्या दगडांनी घराची कौलं फुटली होती। ती रात्र त्यांनी सावधपणानं जागून काढली। कोणीतरी खोडसाळपणा केला असेल म्हणून त्यानं दुर्लक्ष केलं, पण कौलं बदलताना त्याचा संताप अनावर झाला होता। तो जो कोणी असेल त्याला हाणायचाच असं त्यानं ठरवलं। पुन्हा दिवसभराची कामं आटोपून रात्री दोघेजण पलंगावर आडवे झाले। तोच मध्यरात्री पुन्हा घरावर दगड पडली। यावेळी त्याला राग आला नाही, पण तो घाबरला। व्यवसायानं तो मुकादम होता। कामासाठी तो मजूर पुरवायचा। आता या व्यवसायात त्याला जवळजवळ 20 वर्ष झाली होती। कामानिमित्त त्याला बऱ्याचदा परगावी जावं लागत असे। लग्न उशिरा झालं होतं, शिवाय अजून मूल बाळ नव्हतं। घरात बायकोनी तो दोघेजणच राहायचे। कामानिमित्त त्याचा बऱ्याच लोकांशी संबंध यायचा। कोणाची अडचण असेल तर ते त्याच्यासमोर हात पसरायचे, तोही लोकांची नड काढायचा। पण ही मदत करण्यामागं त्याचा नीच हेतू होता। पैशासाठी नडलेल्या बायकांचा गैरफायदा घ्यायचं तो सोडत नव्हता। त्यातून कित्येकदा त्याचे कारनामे चव्हाट्यावर आले होते, मारहाणही झाली होती। आताही त्याला बाहेरगावी जायचं होतं, पण घरावर दगड पडण्याच्या घटनेमुळं त्याला जाता आलं नाही। काही दिवसांनी पुन्हा एक भयंकर प्रकार घडला। नेहमीप्रमाणे त्याची बायको सकाळी उठून घरची कामं करत होती। पलंगाखालची जागा स्वच्छ करत असताना तिला तिथं रक्ताचे काळपट डाग दिसले। जागेच्या एका कोपऱ्यात अस्पष्ट खुणा दिसत होत्या। त्यानं निरखून बघितलं। दुर्गा ही अक्षरं उमटली होती। तसा तो गर्भगळीत झाला। दुर्गा, होय तीच दुर्गा। ती आता त्याच्या जीवावर उठली होती। नंतर हा प्रकार नेहमीच त्या घरात होऊ लागला। घरातल्या भिंतींवर, दारांवर, खिडक्यांवर आणि इतर बऱ्याच ठिकाणी विचित्र खुणा उमटू लागल्या। खोलीतल्या जमिनीवर एका जागी तडे जाऊ लागले होते। त्या घरावर भूताटकीची काळी छाया पसरली। अनेक चित्रविचित्र प्रकार घडू लागले। तशी त्यानं आणि त्याच्या बायकोनं मांत्रिकाकडे धाव घेतली। हे सगळं का होतंय हे त्याला व्यवस्थित माहीत होतं, पण बायकोसमोर तोंड उघडायला जागा नव्हती। आपला भूतकाळ एक दिवस असा आपल्या समोर येईल याची त्यानं स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती। मांत्रिकाकडून गंडे दोरे, मंतरलेल्या वस्तू असं सगळं भूताटकीच्या निवारणासाठी जे जे काही करता येईल ते त्या दोघांनी केलं आणि ते निश्चिंत झाले। पण खोल मनात कुठंतरी भीती दडून बसली होतीच। काही दिवस हे सगळे प्रकार थांबले। त्यांना हायसं वाटू लागलं। दुसऱ्याच दिवशी तो शहरात जाणार होता। रात्री दोघंजण जेवण आटोपून झोपले। मध्यरात्री कसल्या तरी आवाजानं त्याला जाग आली। दाराजवळून आवाज येत होता। बायको गाढ झोपेत होती। त्यानं लाईट लावली, दरवाजा उघडला, बाहेर आला। कोणीच नव्हतं। अंधारात तो निरखून बघू लागला। सर्वत्र स्मशान शांतता। आत जाण्यासाठी तो मागं वळला। तोच त्याच्या कानावर पावलांचा आवाज आला। पुन्हा तो थबकला, गरकन मागं वळला
आणि बाहेरच्या दिशेनं बघू लागला। त्याच्या घरासमोर एक मोठं झाड होतं। त्या झाडाच्या फांदीवर त्याला कसली तरी हालचाल जाणवली। जरा पुढं होऊन तो बघू लागला। तोच त्या फांदीवर एक मानवी आकृती बसलेली त्याला दिसली। ती त्याच्याकडेच बघून हसत होती। त्याचं अंग बर्फासारखं थंडगार पडलं। त्याची किंकाळी रात्रीची शांतता चिरत गेली। अंथरूण धरलं त्यानं। आठवड्याभरात त्याच्या शरीरात नुसती हाड शिल्लक राहिली होती। रात्री अपरात्री तो किंचाळून उठू लागला। असंबद्ध पडबड करू लागला। त्याच्या तोंडी एकच नाव होतं, दुर्गा। सगळे उपचार सुरू झाले। अंगारे दुपारे झाले, पण त्याची तब्येत दिवसेंदिवस ढासळू लागली होती। आणि अखेर तो दिवस उजाडला। सकाळपासूनच वातावरण निरस झालेलं। दिवसभर त्याच्या उशाला बायको बसून होती। त्या घरात एक भयानक शांतता पसरलेली। संध्याकाळ झाली तशी ती उठली। स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं होतं तिला। घरातलं पाणी संपलं होतं। तिनं एक हंडा काखेत घेतला, दार पुढं केलं आणि ती पाणी आणायला गेली। कातर वेळेच्या त्या अस्पष्ट छाया धूसर होऊन रात्र व्हायला आली होती। अंथरुणावर पडल्या पडल्या त्याची नजर आढ्याला लागली होती। डोळ्यांसमोर दुर्गा दिसत होते। का असं वागलो आपण? दुर्गा, ती सोडणार नाही। ती येणार। पुन्हा एकदा त्याच्या विचारांची तंद्री चालू झाली आणि अचानक दारावर धडका पडू लागल्या। दाराची वेगानं उघडझाप होऊ लागली। फटकन खोलीतली लाईट गेली आणि त्याच्या कानावर हसण्याचा आवाज आला। तो जोर जोरात बायकोला हाका मारू लागला, पण त्याचा चिरका आवाज घशातून फुटत नव्हता। दारात एक मानवी आकृती उभी असलेली त्याला स्पष्ट दिसली। ती सावकाश त्याच्या दिशेनं येत होती। 22 वर्षांची तरुणी। तिचे डोळे सुडानं पेटले होते, अंग पांढर फटक पडलेलं। ती सावकाश त्याच्या दिशेनं येऊ लागली। अचानक दिवा चालू बंद होऊ लागला। घराची खिडकी थडाथड आपटू लागली। दरवाजा उघडझाप करू लागला। तो झोपला होता त्या भिंतीवर काळपट ओल चढू लागली। क्षणार्धात वातावरणाचं रूप पालटलं। आता ती त्याच्या अगदी जवळ आली, श्वास जाणवेपर्यंत जवळ। ओळखलंस, ओळखलंस मला, बघ, नीट बघ एकदा मला, मी चाली आहे। पुन्हा एकदा ती विकट हास्य करू लागली आणि अचानक त्याच्या छातीतून कळा येऊ लागल्या। तो जोर जोरात आचके देऊ लागला। डोळे पांढरे पडू लागले त्याचे आणि एक जीव घेणा आचका देऊन तो शांत झाला कायमचा। दुर्गा, होय, दुर्गाच होती ती। वर्षभरापूर्वी कामाच्या आशेनं त्याला विनंती करणारी। लहान वयात तिचं लग्न झालेलं। नवरा कायम नशेत असायचा। त्याचं काम थांबलं आणि घर बसलं। कधीतरी होणारी उपासमार आता रोजच होऊ लागली। घरात राबणारं दुसरं कुणीच नव्हतं। अखेर तिनं कंबर कसली आणि मोलमजुरी करू लागली ती। नवरा अंथरुणाला खिळलेला। मोठ्या हिमतीनं ती संसाराचा गाडा चालवत होती। घरात म्हातारी सासू होती, पण ती बिचारी असून नसल्यासारखी। आणि एके दिवस याची दुर्गावर नजर पडली। ऐन 22 गव्हाळ रंगाची दुर्गा। एके दिवशी मुद्दाम त्यानं तिला कामावर बराच वेळ थांबवलं। त्याचा नीच हेतू ओळखायला तिला वेळ लागला नाही, पण आता उशीर झाला होता। जे घडू नये ते घडलं आणि दुर्गा कोसळली। त्या नराधमानं तिच्यावर अत्याचार केला। पार खचून गेली ती। नवऱ्याचा असून काहीच उपयोग नव्हता। आभाळच फाटलं होतं, कुठं ठिकळ लावणार? अत्याचारानं तिचं मन पोखरत चाललं होतं। त्याचा परिणाम शरीरावर होऊ लागला।
आणि मग एके दिवशी विहिरीवर पाणी आणायला गेली ती. स्वतःच्या विचारात गुरफटलेली दुर्गा, डोळ्यातून एकसारख्या पाण्याच्या धारा लागलेल्या, मन भांबावलेलं, विचारांच्या तंद्रीत हरवलेली असतानाच तिचा पाय घसरला आणि विहिरीतल्या काळ्या शार पाण्यानं तिला पोटात घेतलं. पण मृत्यूनंतर तिचा प्रेतात्मा तळमळत होता, तिला शांती मिळाली नव्हती. आज त्या प्रेतात्म्याचं भटकणं थांबलं होतं, तिचा बदला पूर्ण झाला होता, दुर्गा शांत झाली होती. मराठी व्हॉइस प्रस्तुत एक भयकथा आपण ऐकलीत. मित्रांनो, ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि हो, जर आपण पहिल्यांदाच मराठी व्हॉइस या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपणही कथा लिहित असाल तर त्या आम्हाला पाठवू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलचा मेल आय डी मेन्शन केला आहे, कथा जरूर पाठवा. मराठी व्हॉइसच्या इंस्टाग्राम पेजलाही नक्की फॉलो करा. मी पुन्हा आपल्या भेटीला येईन आणखी एका भयकथेचा थरार घेऊन लवकरच.